आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सध्या मुंबईमध्ये पार पडतो. या आगमन सोहळ्यामध्ये मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. गिरणगावामधला सगळ्यात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी असलेला एक म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा हा बाप्पा. बाप्पाच्या मूर्तीची एकूण उंची यावर्षी 20 फुटांची आहे, तर मुख्य मूर्तीची उंची ही 12 फुटांची आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब या संदर्भातली आणखी माहिती आपल्याला देत आहेत. वेदांत, आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आहे आणि हा आगमन सोहळ्यामध्ये लोकांचा उत्साह किती आहे हे आपल्याला या दृश्यांमधनं दिसू शकतं. लालबाग पुलाखाचा हा परिसर पूर्णपणे खचाखच भरलेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या चिंतामणीचं पहिलं दर्शन घ्यायचं आहे. 2 वर्ष कोरोना होता त्यामुळे आगमन सोहळे होऊ शकले नाही आणि त्यानंतर जेव्हा पहिल्यांदाच असा आगमन सोहळा होतोय तेव्हा ढोल ताशा फटाके आणि जल्लोष आपल्याला या बाप्पाच्या स्वागतासाठी पाहायला मिळतोय. पूर्ण आपण जर परिसर बघितला म्हणजे भायखळ्यातल्या रेश्मा खातू यांच्या मूर्ती कार्यशाळेतून ही मूर्ती आली आणि जर ही मूर्ती बघितली तर यक्षिणी देवीच्या दरबारातील मूर्ती साकार करण्यात आलेली आहे. 20 फुटाची ही मूर्ती आहे आणि 20 फुटाची मूर्ती आता जे मुख्य मंडप आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा त्या ठिकाणी जाते. मात्र त्याआधी पूर्णपणे आपण हा रस्ता खचाखच भरलेला आहे. पुढे इथे जर आपण बघितलं तर ढोल ताशाच्या गजरात या लाडक्या चिंतामणीचं स्वागत केलं जात आहे. चिंतामणीचा सोहळा म्हटलं तर अशाच प्रकारे भव्य असं स्वागत केलं जातं आणि 2 वर्षानंतर जेव्हा हे स्वागत होत आहे तेव्हा नक्कीच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष आपल्याला पूर्णपणे म्हणजे भायखळा चिंचपोकळी परळ लालबाग परिसरात अनुभवायला मिळतोय. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत ने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.